बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी 5:30 वाजता हे भूमिपूजन होणार आहे। जुन्या महापौर निवासस्थानी राष्ट्रीय स्मारक करण्यात येणार आहे। या स्मारकाचं आज भूमिपूजन करण्यात येणार आहे। यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांची उपस्थिती असणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन महापौर निवासस्थान येथे होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत। सायंकाळी 5:30 वाजता ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम पार पडणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी अर्थसंकल्पात 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांच्याकडून। अमृत, काय अधिक माहिती आहे? आज संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन होत आहे। अगदी बरोबर आहे सुरेश सर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक हे शिवाजी पार्क महापौर बंगला जिथे होता त्या ठिकाणी होणार आहे। आपल्याला माहिती असेल की अर्थसंकल्पीय जे अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये 400 कोटीची या स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि काही मोठ्या लोकांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन पार पडणार आहे। या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अन्य नेते व मंत्री सुद्धा उपस्थित होणार आहेत। परंतु हे भूमिपूजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी विश्वस्त समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत आणि यांच्याच आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली याचं पुढील काम हे संपन्न होणार आहे अशी एक बातमी समोर येत आहे। परंतु जेवढे शिवसैनिक आहेत किंवा त्यांनी पक्षातील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल, कारण त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे दैवत आहेत आणि त्याच दैवताचं आज राष्ट्रीय स्मारकाचे कुठेतरी भूमिपूजन होत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। स्मारकामध्ये काय काय सुविधा असणार आहेत, काय नेमकं याचं हे असणार आहे, स्वरूप असणार आहे? स्मारकामध्ये आपण जसं विचारलं तसं बाळासाहेबांच्या ज्या काही आठवणी आहेत, जेव्हा त्यांनी व्यंगचित्र म्हणून सुरुवात केली होती करिअरला आणि त्यातील महत्वाची जी काही व्यंगचित्र आहेत ते असतील, तसेच त्यांच्या काही भाषणाचा जो ठेवा आहे, त्यांनी ते पहिलं भाषण केलं होतं त्याही सुद्धा आठवणी असणार आहेत। त्यानंतर त्यांनी कसं आंदोलन केलं, आंदोलन करून संघटना कशी बांधली, त्यानंतर शिवसेनेचा जो पुढील जो काही घटनाक्रम आहे आणि त्यात प्रामुख्याने 1995 ज्यावेळी शिवसेनेचं सरकार आलं होतं त्यातील सगळ्या आठवणी या स्मारकामध्ये असणार आहेत। त्यामुळे आता हे स्मारक होत असल्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धन्यवाद अमृत आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक बांधण्यात येणार आहे। या स्मारकाचं भूमिपूजन आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। जुन्या महापौर निवासस्थानी दादर शिवाजी पार्क येथे हा सोहळा पार पडणार आहे।